विद्यार्थी मित्रांनो या भागामध्ये पुन्हा आपण आता येता सातवीचा जो पाठ दुसरा आहे आपला सूर्यचंद्र आणि पृथ्वी या पाठामधील महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे चंद्राची स्थिती या चंद्राच्या स्थितीबद्दल महत्त्वाचा अभ्यास या ठिकाणी आपण करणार आहोत मित्रांनो पृथ्वी ही सूर्याभोवती परिभ्रमण करत असते तिची एक कक्षा ठरलेली आहे आणि पृथ्वीची जी कक्षा आहे ती अशी पूर्ण अगदी वर्तुळाकार नाही जसं कंपासने आपण वर्तुळ काढतो आणि ते अगदी गोल येतं तशी काही त्याची कक्षा गोलाकार नसते पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना लंब वर्तुळाकाराची तिची परिभ्रमणाची जी कक्षा आहे त्या कक्षेमध्ये ती पृथ्वी सूर्याभोवती फिरत असते जशी पृथ्वीची कक्षा जी आहे ती लंब वर्तुळाकार आहे तशीच या ठिकाणी चंद्राची सुद्धा जी कक्षा आहे जी पृथ्वीभोवती फिरण्याची तिची जी कक्षा आहे ती सुद्धा लंब वर्तुळाकारच आहे म्हणजे पृथ्वीच्या लंब वर्तुळाकार कक्षेसारखीच चंद्राची सुद्धा या पृथ्वीला जी परिभ्रमण करत असते म्हणजे पृथ्वीभोवती जी फिरत असते तिची जी कक्षा आहे ती अगदी गोलाकार नसून ती अशी लंब वर्तुळाकार आहे आणि मग त्यामुळे होतं काय की चंद्र ज्यावेळेस पृथ्वीच्या आजूबाजूने फिरत असतो त्यावेळेस तो काही वेळेस पृथ्वीच्या अगदी जवळ असतो तर काही वेळेस तो पृथ्वीच्या थोडा लांब गेलेला असतो म्हणजे या ठिकाणी पृथ्वी त्या भोवती चंद्र ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस तिच्या चंद्राच्या मार्गावरून म्हणजे त्याची जी पृथ्वीची प्रदक्षिणा घालण्याचा जो मार्ग आहे त्या मार्गावरून फिरत असताना ही जी परिस्थिती भौगोलिक परिस्थिती किंवा खगोलीय परिस्थिती निर्माण होते ती अशी की काही वेळेस तो पृथ्वीच्या अगदी जवळ चंद्र आलेला असतो आणि काही वेळेस तो जो आहे तो चंद्र पृथ्वीच्या दूर असतो म्हणजे तो फिरत असताना काही वेळेस जवळ अंतर असतं त्यांचं कमी अंतर असतं आणि काही वेळेस अंतर जास्त असतं म्हणून ही जे अंतर आहे ही जी खगोलीय परिस्थिती निर्माण होते त्याला एक विशिष्ट नाव आहे मित्रांनो ही चंद्राची स्थिती जी आहे तिची स्थिती जी निर्माण होते त्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण या ठिकाणी अभ्यासत असतो ती जेव्हा जवळ असते त्या स्थितीला आपण उपभू स्थिती असं म्हणतो म्हणजे जर चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असेल फिरत असताना तर तिची जी परिस्थिती असते तिची जी स्थिती निर्माण झालेली असते ती असते उपभू स्थिती आणि जर चंद्र पृथ्वीच्या दूर गेलेला असेल म्हणजे त्याचं अंतर आणि पृथ्वीचं अंतर जर जास्त झालेलं असेल तर त्यावेळची जी स्थिती असते ती अपभू स्थिती असते अशा प्रकारे चंद्राच्या या दोन स्थिती आपल्याला तिच्या परिभ्रमणामुळे म्हणजे ती पृथ्वीभोवती फिरत असल्यामुळे तिची ही भौगोलिक स्थिती निर्माण होते त्या दोन महत्वाच्या स्थिती आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत ते म्हणजे उपभू स्थिती आणि अपभू स्थिती उपभू स्थितीमध्ये पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर कमी असतं म्हणजे ते जवळ आलेले असतात आणि अपभू स्थितीमध्ये चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील अंतर हे जास्त असतं म्हणजे ते दूर असतात एकमेकापासून या पद्धतीने आपण चंद्राची स्थिती याचा अभ्यास केलेला आहे.